बातमीतून आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. गरिबांना समान ऊर्जा मिळणं हा आमच्या पर्यावरण धोरणाचा पाया आहे. उज्ज्वला योजनेद्वारे 90 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाकाचं इंधन उपलब्ध करून देण्यात आलं असून पीएम कुसुम योजनेअंतर्गत आम्ही नवीकरणीय ऊर्जा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा आणि संसाधन संस्था टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर बैठकीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करताना ते आज बोलत होते. या संस्थेतर्फे दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते. पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय 22 नवीन राष्ट्रीय महामार्ग, 23 प्रमुख पायाभूत सुविधा योजना आणि 35 मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क्स विकसित करणार आहे. दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, अहमदाबाद धोलेरा द्रुतगती महामार्ग, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती महामार्ग आणि बंगळूर चेन्नई द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. जलजीवन मिशन अंतर्गत देशातल्या 9 कोटी घरांमध्ये यशस्वीरित्या नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. 2024 पर्यंत देशात ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या या मोहिमेचा उद्देश आहे. देशातल्या 98 जिल्हे आणि 1 कोटी 36 लाख गावांमध्ये हर घर नल से जल मोहीम यशस्वी झाल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी 1 एप्रिलपासून या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत 1 कोटी 97 लाख करदात्यांकडून एकूण 1,71,000 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. 1,95,00,000 अधिक प्रकरणात एकूण 63,234 कोटी रुपयांचा परतावा दिला असून 2,28,000 प्रकरणात 1,00,00,000 रुपयांपेक्षा अधिक कॉर्पोरेट कराचा परतावा देण्यात आला आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहे. त्यांच्यावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20 षटकांची क्रिकेट मालिका आजपासून कोलकाता इथं सुरू होते आहे. रात्री 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 3 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे असून ऋषभ पंत उपकर्णधार आहे. KL राहुल दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यानं पंतकडे ही जबाबदारी देण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.